रोहा तालुक्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांचं विशेष प्रेम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून अनेक गावातील विकास कामे मार्गी लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रोहा तालुका भाजपच्या वतीने सोमवारी विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात तळघर हायस्कूल येथे कलर प्रिंटर आणि शैक्षणिक साहित्य, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले धाटाव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, भुवनेश्वर वाडी आदिवासी विद्यार्थ्यांना छत्री वाटप, भुवनेश्वर येथील गरजू कुटुंबाला घरघंटी, कोकण एज्युकेशन सोसायटी मेहेंदळे हायस्कूल येथे कचरा कुंड्या, रामभाऊ महादेव वागळे धामणी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहेत. या उपक्रमांसंदर्भात अधिक माहिती भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी दिली आहे. नमस्कार. येत्या 5 ऑगस्टला पनवेलचे कार्यसम्राट आमदार आणि रायगड जिल्ह्याचे नेते आमदार प्रशांतराव ठाकूर यांचा वाढदिवस. दादांचा वाढदिवस हा नेहमीच कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा आणि चैतन्य देणारा असतो. यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये तलागर येथील हायस्कूलला प्रिंटर देण्याचा कार्यक्रम असेल, त्यानंतर मेनले हायस्कूल येथे डस्टबिन वाटप करण्याचा असेल, धाटाव हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप, धामणसे येथे शैक्षणिक साहित्य वाटप, गोरगरीब महिलेला घरघंटीचं वाटप, भुवनेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील आदिवासी विद्यार्थ्यांना छत्री वाटपचा कार्यक्रम असेल, सोनगाव येथील माळसे येथील गावातील लोकांना छत्री वाटपचा कार्यक्रम असेल, माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उडदवणे येथे विद्यार्थ्यांना चटई वाटप, मुठवळे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप, आणि दादांनी आवाहन केल्या पद्धतीने एक पेड माके नाम या पद्धतीने वृक्षारोपणचा देखील कार्यक्रमचं आयोजन करण्यात येणार आहे. प्रशांतदादा ठाकूर यांना रोहा तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही भारतीय जनता पार्टी रोहा तालुक्याच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.